अरे तुम्हा लोकांना कळत नाहीये का, नाही लढायची त्यांना निवडणूक, तरी पण कशाला जबरदस्ती करताय, कशाला गळ घालताय तुम्ही निवडणूक लढा म्हणून? कस आहे ना, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. काय की सरपंच बाईंवर तुमचं प्रेम आहे, विश्वास वाटतो तुम्हाला, पण सध्या सरपंच बाईंनी त्यांच्या सासूबाईंना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना फोर्स करू नका. या आठवड्याचा बाजार भरलाय का? निघा निघा. धनी आओ, शांत व्हा. कस बोलताय तुम्ही? हे बघा, माफ करा मला, खरंच माफ करा. मला खात्री आहे तुम्ही सगळे मला समजून घ्या. सरपंच भाई, आम्ही जातो, पण तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करा, गावाचा प्रश्न आहे. येतो आम्ही. कारभरीनबाईंना फोन करायचं झालं तर फोन चार्ज केला पाहिजे, पण त्यापेक्षा थेट आडगावला गेलेलं बरं. जाणार कस, खिशात एक पैसा नाहीये. सरपंच बाई, तुम्ही आई साहेबांबरोबर जा, त्यांना बी उशीर झालाय. जाडो. सुशीला देवींचा विजय असो, सुशीला देवींचा विजय असो, सुशीला देवींचा विजय असो, सुशीला देवींचा. थांब, तू नंतर निघ तुझ्या कामासाठी. नाही कळलं या, ऑफिस मध्ये या, तिथं समजवतो. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? नमस्कार ताई, निवडणुकीसाठी मी आपल्या या विभागामधनं उभी राहते, आणि माझी निशाणी आहे मोबाईलचा टॉवर. तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी म्हणून मी आलेले. तेव्हा मी जिथं असन तेव्हा तुमच्या सगळ्या समस्या गायब, तेव्हा मत फक्त मला दे. सरपंच भाई, तुमच्या सोबत आहे म्हटल्यावर आम्हाला कसली बी काळजी नाही. बघा, आमचं मत फक्त तुम्हालाच. ए अण्णा, प्रचार करणं तुझं काम नाही, तर बाहेर पडलेल्या पिंकीला संपवून हे तुझं काम आहे. त्यांना एकांतात कसं बोलवायचं, कारण काय सांगायचं? तू नाही, युवराज बोलवेल तिला. काय सर? म्हणजे हा युवराजचा फोन आहे. या फोनवर मेसेज पाठवला तर जिथे असेल तिथून दावत येईल पिंकी. हा युवराजचा फोन माझ्या माणसाला ऍक्सिडेंट स्पॉटवर सापडला. ए रे रे, मी सांगितलंय पिंकीला फोन हरवलाय. अरे कुठून आणलंय या माठ माणसाला जा बाबू. अरे मूर्ख माणसा. ए नाही, म्हणजे मोबाईल हरवला तरी त्याच नंबरचा दुसरा सिम कार्ड मिळतो आपल्याला. अरे तुम्ही